नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आसक्ती हा मनाचा विकार आहे आणि ह्यामुळे अविश्वास निर्माण होतो, शंका निर्माण होते। ही शंका जर भक्तीमध्ये निर्माण झाली तर कदाचित आपण स्वामी कृपादृष्टीपासून दूर होऊन जाऊ। मित्रांनो, ह्या स्वामींच्या एका सत्य घटनेमध्ये स्वामी महाराज असेच एके दिवशी सकाळी श्री गणपतराव जोशी याच्या घरी आले, प्रत्यक्ष परब्रह्म घरी आले। हे बघून गणपतरावास फार मोठा आनंद झाला। त्यांनी स्वामींचे स्वागत केले, स्वामींना स्नान घातले आणि पिवळ्या रंगाचे सोवळे नेसून स्वामींना आसनावर बसवले। अत्यंत मनोभावे स्वामींची षोडोपचार पूजा केली आणि नैवेद्याचे ताट जेवण्यासाठी समोर ठेवले। गणपतरावांनी नैवेद्याचे ताट स्वामींच्या समोर ठेवताच गणपतरावच्या मनात शंकेचा विचार आला। हे रेशमी सोवळे इतके महाग आहे, स्वामी महाराज भोजन झाल्यानंतर इतके अमूल्य सोवळे कोणाला देऊन तर टाकणार नाही ना। मित्रांनो, स्वामी महाराज सर्वंत यार्मी आहेत। गणपतरावच्या मनातील बोलणे स्वामींना तात्काळ समजले आणि स्वामींनी लागलीच नेसलेले सोवळे काढून टाकले आणि गणपतरावाकडे दिले आणि सांगितलं, हे घे तुझे सोवळे। आणि स्वामी दिगंबर चालते झाले। गणपतराव जरा गोंधळले आणि हे काय चालू आहे त्यांना समजलं नाही आणि ते धावत जाऊन स्वामींना न जाण्याबद्दल विनंती करू लागले। तेव्हा स्वामी महाराज पुन्हा गोंधळले, तुझ्या मनात सोवळ्याबद्दल शंका निर्माण झाली म्हणून आम्ही चाललो आहो, असे बोलून स्वामी महाराज रस्त्यावर निघून गेले। हा सर्व प्रकार सभोवतालची मंडळी बघत होती। इतक्यात तेथील तात्या वैद्य नावाच्या अनन्य भक्ताने स्वामींची प्रार्थना केली आणि तात्यांची तळमळीची प्रार्थना पाहून स्वामींनी मान्य केली आणि भक्तवत्सल स्वामी माऊली तात्याच्या घरी पूजन केले। गणपतरावास आपली चूक समजली, स्वामी महाराज हे फक्त अनन्य भक्तीचे भुकेले आहेत हे त्यास समजले। मित्रांनो, आजची कहाणी जरी छोटी असली तर त्यातील स्वामी महाराजांनी आपल्याला खूप खोल आणि महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे। स्वामी महाराज आज आपण स्पष्ट सांगत आहेत, बाळांनो तुम्हाला खरोखर स्वामीमय जीवन पाहिजे असेल तर अविश्वास सोडा, शंका घेऊ नका, आसक्ती सोडा। कारण कोणतीही भौतिक वस्तू व गोष्ट हे प्रेम आनंदाचा स्रोत नसून मीच प्रेम शांती समृद्धी आनंदाचा स्रोत आहे। आज स्वामी आपणास हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आसक्ती हा मनाचा विकार आहे आणि ह्यामुळे अविश्वास निर्माण होतो, शंका निर्माण होते। बघा ना, वरील स्वामी लिहिलेत, गणपतरावच्या घरी परब्रह्म आले तरी त्याच्या मनात सोवळ्याबद्दल आसक्ती होती आणि ह्या आसक्तीमुळे प्रत्यक्ष परब्रह्माच्या सानिध्याला मुकावे लागले। आपल्या जीवनात सुद्धा असेच होते, जेव्हा जेव्हा आपण स्वामीची प्रार्थना करतो तेव्हा स्वामी ती आपली प्रार्थना ऐकतात आणि आपल्या हवी असलेली भौतिक वस्तू देतात आणि जेव्हा आपल्या पुच्छा पूर्ण होतात तेव्हा आपल्या मनाला आनंद होतो। परंतु मन त्या वस्तूलाच आनंदाचा स्रोत समजून घेते आणि ती वस्तू सतत बरोबर राहावी अशी अविवेकी इच्छा प्रकट होते। जितकी जास्त आसक्ती तितके मोठे दुःख आणि या आसक्तीमुळे आपण मूळ आनंदाच्या स्रोतापासून दूर होतो, स्वामींपासून दूर होतो। मित्रांनो, वरील लिहिलेत, गणपतरावच्या घरी प्रत्यक्ष स्वामी महाराज म्हणजे आनंदाचा प्रेमाचा समृद्धीचा स्रोत आला होता। पण गणपतरावचे मन सोवळ्यावर आसक्त होते आणि ह्याची जाणीव व्हावी म्हणून स्वामी निघून गेले। मित्रांनो, आपल्या जीवनात ज्या भौतिक वस्तू असतात त्या मात्र निमित्त आहेत, परिवर्तन आहेत, हा समज ठेवून त्याचा वापर करा म्हणजे दुःखाचा प्रश्न राहणार नाही। चला तर मग स्वामींना प्रार्थना करूया। हे परब्रह्मा, तुम्हाला पृथ्वीवर हे प्रापंचिक जीवन दिले आहे, यात गरजा पण निर्माण केल्या आहेत। हे माऊली, माझ्या गरजेनुसार मी तुझ्याकडून भरपूर मागत आहे, तू सुद्धा मला सर्व काही देत आहे। परंतु या बाळाची तुला एकच विनंती आहे, जेव्हा जेव्हा तू माझे मागणे पूर्ण करणार, मला भौतिक गोष्टी देणार, त्यात माझे मन गुंतवू नकोस, ते सर्व निरासक्तीच्या डब्यामध्ये ठेव। म्हणजे भविष्यात ते गेले तरी दुःख होणार नाही आणि तुझ्या अनन्य भक्तीच्या आनंदापासून तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।